नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला माझ्या मितालीचं लग्न बघायला मिळणार आहे. नवरीबाई माझी कशी दिसते, एकदम खूप भारी दिसत होती. आजच्या ब्लॉगमध्ये मी काय जास्त दिसणार नाही, कारण मी आजारी पण होते, प्लस कामं पण खूप होती. नवरीसोबत कलवऱ्या पण एकदम सुंदर दिसत होत्या सगळ्या. मस्त झालं सगळं कार्यक्रम. पहिल्यांदा साखरपुडा झाला, नंतर काय बोलतात उटणं झालं, जेवण वगैरे झालं. मी फारशी दिसतच नाही आहे, कारण की मला खूप कामं लावली होती त्या सगळ्यांनी. कॅमेरामॅन आपला सध्या दुसरा होता आणि खूप मजा येत होती, कारण सगळे लोक येऊन सांगत होते ब्लॉग बनवा, ब्लॉगमध्ये आम्ही दिसलो पाहिजे म्हणून बनवला, नाहीतर बरंच वाटत नव्हतं. आजचं श्रेय जाणार आहे आपल्या एका छोट्या पोरीला, त्याला मी मध्ये दाखवणारच आहे, जिने हा पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे. खूप लोकांनी म्हणजे मदत केली मला. आता इकडे यांचं काय बोलतात एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम चालू आहे. नवरा नवरी लाजत आहेत खूप जास्त. ही आपली मेन कलवरी आहे. इकडे नंतर पेढा भरवण्याचा कार्यक्रम, नंतर अंगठी घालण्याचा कार्यक्रम झाला. आम्हाला फक्त व्हिडिओमधूनच बघायला भेटलं, कारण मी स्वतः पण तिकडे येणार होते बघण्यासाठी. मस्त ना, सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नवरी आमची कन्फ्यूज होती, कोणत्या तरी प्रश्न तिच्या मनात येत होते. एक्झॅक्टली काय वाटत होतं तिला काय समजलं नाही मला, पण खूप खुश होती. बरं वाटलं तिच्याकडे बघून, तिची स्माईल बघून. हे सगळे आमचे नेते मंडळी आहेत. सुप्रियाताई व्हिडिओ काढते तेव्हा कचे बघतो तू. कर ना, मला पण दाखव ना यार, मला पण समजू दे ना. अरे असं कर, तुला करायचंय. कोण आहे? ट्वीन्स. दोघींना पण.
या ठिकाणी हा समाज अध्यक्ष माननीय उपविभाग प्रमुख आपल्याला दिले काय नाही आपल्याला दिले आपले पैसे आपण माझ्या घरात गावाला जायचं जाऊ कशाला जाऊ थांबा ना दोन वाजता गाडी आहे ना गोवांच्या मावश्या त्या ओवी हाय हाय विसरली ओवी तिने मला काल आवाज नाही दिला मी आवाज दिला ओवी विसरली काल आपण हा रात्री मला फोन पण नाही करत पोरगी आठवण नाही करत मी किती आठवण काढते माहिती फक्त टीव्ही एवढा चांगला रांगोळीवर पाय देऊन गेलाय ब्लॉक कर दी बरी आहेस ना बया बया बरी आहेस ना तिकडे पाय पडा लय पैसे आणले पप्पा बॅग भरून बाजूला उभी राहिले ते सकाळी 11 वाजता आलोय